गेल्या 2 वर्षापासून कोरोना महामारीमुळे कर्जतची रथयात्रा भरली नव्हती, मात्र यंदा नागरिकांच्या उच्चांक गर्दीमध्ये हा सोहळा पार पडला आणि याच गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांना लुटण्यासाठी दागिने, रोकड, चोऱ्या यासाठी असंख्य सराईत चोरटे परजिल्ह्यातून परगावातून या यात्रेमध्ये सहभागी झाले. मात्र नागरिकांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ न देता यंदाची रथयात्रा उत्साहात पार पडली असा संकल्प करून पोलीसच मैदानात उतरले होते. कुठेही गोंधळ होऊ नये, पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित राहावी यासाठी उत्कृष्ट नियोजन पोलिसांनी केलं. कधी नव्हे तर यंदाच्या रथयात्रेवरती 29 कॅमेरेही बसवण्यात आले होते आणि त्यामुळे प्रत्येकाच्या हालचालीवरती करडी नजर होती. त्यामुळे टवाळखोरांना आणि गुन्हेगारांना मोठा चाप बसला. चोरा करण्यासाठी विविध जिल्ह्यातून 5 तालुक्यातून आलेल्या सराई तो चोरट्यांवरती अगोदरही अनेक गुन्हे दाखल झाले होते. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव याबद्दल त्यांनी माहिती दिली. या कारवाईत तब्बल 20 जणांना ताब्यात घेण्यात आलं. आरोपीवर जबरी चोरी, चोरीचा प्रयत्न, संशयास्पद स्थितीत फिरणं अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यातील 5 आरोपींना 3 दिवस पोलीस कोठडी रिमांड देखील सुनावण्यात आली. 12 जणांना अटक करून 12 अटक आरोपींवरती अहमदनगर, सोलापूर, वर्धा, पुणे येथे चोरीचे अनेक गुन्हे देखील दाखल आहेत. प्रतिनिधी मोहम्मद पठाणसह मुन्ना पठाण, न्यूज 24 कर्जत.